नमस्कार, मी अश्विनी जयतपाल. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आज आपण गोठिवली गावामध्ये आलेलो आहोत. होळीची परंपरा ही आपण आज जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? होळीची परंपरा अखंडपणे आज इथे साजरी करण्यात आली. मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली आहे. युवक युवती मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. काय भावना आहे? आता हे होळीचं सोंग आज निघालं. ते होळीचं सोंग ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. पहिला आमच्या आगरी समाजात इकडे सगळ्या महिला 4-5 दिवस होळीच्या अगोदर सगळ्या जमून त्या पारंपरिक गाणी बोलायच्या, नाच करायच्या, मुलं खेळ खेळायची. आता हे हा प्रकार आज झाला. सोंग म्हणजे काय? असं खोटी नवरा नवरी, पण अगदी ह्या प्रसंगाला अगदी जिवंतपणा आला. कारण या भरपूर संख्येने जवान सगळे मुलं मुली बायका सगळे म्हणजे प्रत्येक वयाची सगळ्यांनी भाग घेतला. असा की लग्नात कुणाच्या मजा नसेल एवढी मजा केली आज. आणि अशीच मजा पुढच्या वर्षी या आता हे आज झाले त्याच्या 10 पटीने पुढच्या वर्षी तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही असं म्हणजे इकडनं ह्या आळीत ना म्हात्रे आणि पाटील परिवाराची ही होळी असते. इकडे अनाउन्समेंट झाली का आपल्याला सोंग करायचं आहे. तर हा फर्स्ट म्हणजे आपलं काय बोलतो आपण हे केलं. हा दरवर्षी असतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. 8 दिवसांवर नियोजन केलं. नियोजन झालं आणि अक्षरशः खरोखरच तुम्ही बघितलं नसेल असं लग्न सोहळा असं वाटत होतं का खरोखरच लग्न सोहळा. आणि उद्याच्या ह्याच्यात पण डान्स तर होतोच. म्हणजे दरवर्षी होळीचे पारंपरिक डान्स पण होतात. वयस्कर महिला मुख्यत्वे करून वयस्कर महिला गाणी बोलतात. दुसरे एकत्र होळीचा जो फेरा धरतात ना समोरासमोर तसा तो फेरा धरतात. आणि आता फॅन्सी ड्रेस पण उद्याला होणार आहेत. महिलांचे पण खेळ होणार आहेत. महिलांचे फॅन्सी ड्रेस होणार आहेत. डान्स होणार आहेत. तर गेम्स असतात आणि पारितोषिक त्याच्यानंतर पारितोषिक सगळ्यांना म्हणजे समानतेने पारितोषिक वाटण्यात येतं. कोणाला कसं राग नाही. आणि सगळं पूर्ण गावाने असं नाही का म्हात्रे पाटील कुटुंबाची ही होळी आहे असं प्रत्येक या आज जो झाला त्या प्रोग्राममध्ये पूर्ण गावाने सहभाग घेणे खूप आनंद वाटला बघून. आणि तुम्ही पण बघितलंच असेल का किती सगळ्या महिला सजून धजून प्रत्येक जणाला असं वाटतं की आपल्याच घरातलं लग्न आहे असं करून सगळ्या मिरवत होत्या. Thank you.
गावचा एक नागरिक म्हणून की हा पहिलाच वर्ष आहे होळीचा आणि तो आम्ही थाटामाटात साजरी करण्याचा प्रयत्न करतोय. खरंच स्त्रीची भूमिका आज तू निभवत आहेस, काय सांगू? स्त्री म्हणजे खरं बोलायचं गेलं तर नवरीची करवली ही अशी करायची आहे की ती चांगली दिसणार होती आणि तीच केली आहे. आज ह्या वेशभूषामध्ये आहे अखंड जी, आज तिथे जी उपस्थिती महिला जी भगिनी आहे त्यांनी देखील तुझ्याबरोबर आज फोटो काढलेला आहे, काय अनुभव आहे? गोठोली गावचा क्रिकेटर म्हणून सांगू इच्छितो की होळी हा सर्वांचा महाराष्ट्राचा सण आहे कारण की तो जोशात करायचा होता आणि आई सर्व उतरले जोशात. नक्कीच सर, आज युवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, युवकांचा कुठेतरी आज हात मिळालेला आहे. गावातली आज जी आत्ताची जी पिढी आहे ती तुम्ही बघत आहात व्हॉट्सअप आणि याच्याद्वारे जी भरकटलेली आहे ती आज खरंच परंपरा जपण्याचं काम करत आहेत, काय सांगाल? तुम्ही देखील युवक आहात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, काय सांगाल? नक्कीच होळी हा सण म्हणजे ज्याला आपल्या सागरी भाषेमध्ये शिमगा असं म्हटलं जातं, आगरी कोळ्यांचा आणि सागरी किनारपट्टीच्या भूमिपुत्रांचा शिमगा हा एक सांस्कृतिक आणि पूर्वपारंपरिक आलेला एक सगळ्यात मोठा सणांपैकी एक सण आहे आणि जवळपास एरवी 3-4 दिवस 5 दिवस चालणारा हा शिमगा हल्ली आपल्या या विकासाच्या वेगात, शहरीकरणाच्या वेगात कुठेतरी हरवल्यासारखी जी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा नवा मुंबईतली आज गोठिवली गाव झालं किंवा नवा मुंबईतली अनेक गावं आपली आगरी कोळी संस्कृती जपण्याचा पुरेपार प्रयत्न चालू असतो आणि त्याच्याच अनुषंगाने उद्याला होळी आहे, पण होळीच्या एक दिवस आधी जे सोंग घेतलं जातं, सोंग घेणं म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पूर्वी जेव्हा अन्याय होत होते त्यावेळी त्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी कुठले तरी प्रकार आणले जायचे, म्हणजे जेव्हा पूर्वापार सावकारांचा जात होता, जमीनदारांचा जात होता, पाटलांचा जात होता किंवा इंग्रजांचा जात होता, ते अशा वेळी हे जे सोंग ह्या निमित्ताने काढलं जातं हे त्याच्याविरुद्धचा हा दिलेला यलगार असतो. आणि मात्र आता पूर्वासारखे अन्याय राहिलेले नाही आहेत, तरी सिडको MIDCच्या विरुद्धचा हा शिमगा म्हणायला हरकत नाही, पण हे सोंग या पद्धतीने मग जरी खोटे नवरा नवरी असले किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं फॅन्सी पद्धतीने, फॅन्सी ड्रेस पद्धतीने आज लोकं जमलेली असली तरी ही एक प्रकारची ती अन्यायाविरुद्धचं जी मोहीम आहे त्याचाच एक प्रकार आपल्याला या सोंगाच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
आणि मला आनंद होतोय आमची सगळी पिढी, मग सुधीर म्हात्रे असतील, समीर म्हात्रे असतील, यांची संपूर्ण टीम असेल किंवा आमचं पूर्ण पाटील परिवार असेल, म्हात्रे परिवार असेल, अख्खं गाव या होळीच्या निमित्ताने एक होतंय आणि एक होऊन आजचा सोंगाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. आणि आज तो आणखीन चांगला होण्याचं कारण असं आहे की हल्ली जे खरे नवरा नवरी असतात त्यांची वरात पाहणं दुरापस्त झालेली आहे, कारण की त्यांच्या वराती ह्या रात्री अपरात्री आणि पहाटे पोचतात. पण आज ह्यांच्या निमित्ताने आज संपूर्ण गावाला पुन्हा आम्हाला वरातीचा आनंद मिळाला, होळीचा आणि शिमग्याचा आनंद आम्हाला करायला मिळतो आहे. उद्याला शिमग्याचा प्रमुख सण असणार आहे, मग रंगपंचमी असणार आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांना, तुमच्या सर्व पाहणाऱ्यांना आणि संपूर्ण जनांना होळीच्या आणि शिमग्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आली रे आली, होळी आली. नक्कीच, तुम्ही इथे बघू शकता युवकांनी आज स्त्रियांचा देखील परिधान केलेला आहे. खरंच स्त्रियांना सन्मान दिलेला जातो आज, त्यांनी आज दाखवून दिलेला आहे. आजची मिरवणूक काढण्यात आलेली होती गावामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच, मला सांगायला आनंद होतोय की आमचा जो आगरी कोळी समाज आहे हा मातृसत्ताक पद्धतीचा समाज आहे, स्त्रीचा सन्मान करणारा समाज आहे. अजून मला इतकं म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की या समाजामध्ये हुंडा पद्धती नाही आहे. या समाजामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा मुलीचं स्वागत केलं जातं, स्त्री भ्रूण हत्या या समाजामध्ये होत नाही. उलट लग्नांमध्ये ज्या दागदागिन्यांच्या गोष्टी असतात मुलाकडचेच मुलीसाठी जे दागदागिने करत असतात, घरातला कुठलाच निर्णय हे स्त्रीला, जी घरातली स्त्री आहे तिचा तिला विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणारा हा समाज आहे आणि त्याच्यामुळे आज सोंगाच्या निमित्ताने जी तरुण मंडळींनी जे सोंगामध्ये त्यांनी अक्षरशः म्हणजे आमची काही मुलं या खरोखर मुली शोभतात अशा पद्धतीने त्यांनी ते सोंग वठवलेलं आहे आणि तो एक प्रकारे स्त्री समाजाचा सन्मान या निमित्ताने, शिमग्याच्या निमित्ताने करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आमच्या संपूर्ण पाटील म्हात्रे परिवाराच्या तर्फे, धन्यवाद. नक्कीच, आपण बघितलं गोटुली गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये हा होळीचा सण साजरा केला जातो. कॅमेरामॅन प्रणितसह अश्विनी जेतपाल यांचा रिपोर्ट.